एसीबीचा अधिकाऱ्याला हाच जाब विचारला. गेल्या वर्षभरापासून मी एसीपासून या सर्व लोकांच्या बैठका घेतोय की मागच्या वर्षी परतीच्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला, यावर्षी तीच परिस्थिती आहे आणि म्हणून आपण आता रब्बी पिकावरच शेतकऱ्यांची त्या ठिकाणची धुरा आहे. अशा स्थितीमध्ये आपले ट्रान्सफॉर्मर जे उडतात, ज्या डीपी आपल्या जळतात, तर आपण प्रत्येक तालुक्याला किमान 15 ट्रान्सफॉर्मर हे त्या ठिकाणी स्पेअरमध्ये ठेवायला पाहिजे, जेणेकरून आज डीपी जळली तर फार 2 दिवसामध्ये त्याला जर मिळालं तर चौथ्या दिवशी पिकाला पाणी त्या ठिकाणी देता येईल. पण एमएससीबीच्या या सगळ्या अधिकाऱ्यांचा एवढी अकार्यक्षमता आणि बेजबाबदारपणा या ठिकाणी समोर येतो की यांच्याकडे पहिले तक्रारनंतर अकोला, अमरावती आणि नंतर मुंबईला ऑइल करता हे पाठवतात आणि याच्यामध्ये 1.5 महिना जातो, शेतकऱ्याचं पीक सुकून जातं आणि आज शेतकऱ्यांच्या पिकाला त्या ठिकाणी पाणी मिळत नाही. आणि म्हणून ऑइल वेळेवर उपलब्ध झालं पाहिजे, डीपी उपलब्ध लवकर झाली पाहिजे, याच्याकरता आम्ही या ठिकाणी सगळं नियोजन आम्ही या ठिकाणी करतो. आणि केल्यानंतर कोणीतरी बाहेरचा येतो की आमच्यामुळे झालं आणि हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो की हे जे काही चाललं म्हणजे आम्ही करतो आहे हे शेतकऱ्यांसाठी करतो. आणि या अधिकाऱ्यांनी मधल्या काळात जे अधिकारी आहेत जे शासनाला बदनाम करून राहिले आहेत, शासन यांना काही मुख्यमंत्री सांगत नाही, यांना काही ऊर्जामंत्री सांगत नाही की तुम्ही शेतकऱ्यांना डीपी देऊ नका, शेतकऱ्यांना डीपीचे पैसे वसूल करू नये असे शासनाचे सक्त आदेश आहेत, तरी देखील शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करतात. अनेक गरिबाला ज्याला 300 रुपये 400 रुपये महिन्याचं इलेक्ट्रिकचं बिल यायचं त्याला 20-30 हजार रुपयाचं बिल या लोकांनी टाकलं. हे कोणामुळे टाकलं? एकीकडे चोरी होते, त्या ते चोर सापडत नाही आणि मग ती वसुली करायची म्हणून गरिबावर या ठिकाणी लागतात. आणि मग ते देखील यांनी ऑरेंज बिल काढावं की त्या शेतात जो काही संबंधित ग्राहक आहे वर्षभराचं त्याचा ऑरेंज काढावं, त्याप्रमाणे बिलात कपात करून त्या ठिकाणी द्यावी, ह्या अशा मागण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो. भविष्यात एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी जर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये जर अशा प्रकारचा छळ चालू ठेवला तर आता मी तर शिवसेनेचा आमदार, सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, आम्ही आमची हे विसरून जाऊ आम्ही की महाराष्ट्रात सत्ता आहे, आमचे मुख्यमंत्री आहे. शेतकऱ्यांच्या शेतकरी जगण्याकरता आम्ही आमच्या कुठल्याही स्तरावर जाऊ आणि या लोकांना सरळ केल्या आमच्याशिवाय राहणार नाही असा सज्ज दम आम्ही या ठिकाणी यांना दिला. 24 कोटी 104 कोटी रुपये तुमचे, मग तुम्ही या लोकांचं काय करता? तुम्हाला शासनाने सांगितलं की शेतकऱ्यांकडे पैसे नसतील तर त्याचे ट्रान्सफॉर्मर करता जबरदस्ती पैसे भरून घेऊ नका. तुमचे लोक जातात आमच्या शेतकऱ्यांना सांगतात की तुला ताबडतोब पाहिजे असेल तर पैसे भर, पैसे भरण्याची व्यवस्था शासनाने ऐच्छिक केलेली आहे, इच्छा असेल तर त्यांनी भरावं, पण आपण त्याला ब्लॅकमेल करता आपले लोक की तू भर तरच आम्ही तुला त्या ठिकाणी देऊ. आता जर हे असे याच्यापुढे जर चालू असं राहिलं तर आम्हाला मात्र आमच्या शिवसेनेच्या भाषेमध्ये या ठिकाणी बोलावं लागेल. आणि हे कोणी आम्हाला सांगू नये की शासन शासन शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा आमचे मुख्यमंत्री किती संवेदनशील आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही, पण शासनाच्या शासनाचे आदेश जर प्रशासन मानत नसेल आणि प्रशासन जर शासनाला जर बदनाम करत असेल तर मग मात्र मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आमच्या शासनाच्या प्रतिष्ठेकरता आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्काकरता आम्हाला पण रस्त्यावर यावं लागणार. आणि मग आता मी जे आपल्याला सांगितलं आपण सगळे मुद्दे नोट करा आणि निवेदन आम्ही आपल्याला देणार नाही, कारण बैठकात आपल्या सूचना दिलेल्या शेतकऱ्यांना छेडणाऱ्या विद्युत कंपनीचा जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद आवाज कुणाचा शिवसेनेचा.